नमस्ते, मी अक्षय कुलकर्णी. मी 28 इयर्स ओल्ड आहे. माझ्या राईट आयमध्ये थोडा मला दिसायला इश्यू येत होता. त्यावेळेस मला ब्लर ब्लर दिसत होतं, त्यामुळे मी डायग्नोसिस करायला डॉक्टरांकडे आलो. डॉक्टर आनंद देशपांडे हे आमचे तसे फॅमिली कन्सल्टंट आहेत, कारण माझ्या मावशीच्या सासऱ्यांचे वगैरे दोन्ही डोळ्याचे कॅटरॅक्टचे ऑपरेशन आम्ही इथं सक्सेसफुली करून घेतले होते. मी त्यांच्याकडे सरांकडे दाखवायला आलो. त्यावेळेस माझ्या उजव्या डोळ्याला केराटोकोनस नावाचा डिसीज हा डायग्नोसिस झाला, आणि तो माझ्या बोथ आईजला होता. आणि त्यामुळे मग मी माझी थोडी स्थिती घाबरलेल्यासारखी होती. सरांनी मला माझं काउन्सिलिंग केलं की हा डिसीज जो आहे 20 अडल्ट एजमध्ये 38 इयर्स पर्यंत हा डिसीज व्हायची शक्यता असते, आणि तो रिअर डिसीज आहे जो मला झालेला आहे. मग त्यावर सर्जरी हा एकच एक उपाय होता. सरांनी माझं त्याबद्दल काउन्सिलिंग केलं, आणि त्यानंतर मी सर्जरीचा डिसिजन घेतला. त्या माझी इथं जी सर्जरी झाली ती पूर्ण टेक्निकल सर्जरी होती, ज्यामध्ये मशीन गाइडेड माझी सर्जरी करण्यात आली, जी पूर्ण सक्सेसफुल झालेली आहे. आता माझा पेनलेस सर्जरी होती, आणि सरांनीही प्रॉपर पद्धतीने ही करून घेतली. आता मला पेन वगैरे काही होत नाही आहे, दिसायला सुद्धा आता मला कम्प्लिटली चालू झालेलं आहे. आता मी सेकंड लेफ्ट आयची सर्जरी नेक्स्ट वीकमध्ये माझी प्लॅन करतोय. इथला जो स्टाफ आहे, प्रियंका देशमुख मॅडम, बाकीचा इन्शुरन्स स्टाफ, हा सगळा सपोर्टिव आहे. हे सगळ्यांचं एकदम सपोर्ट मला भेट. थँक्यू.